श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। उद्या आहे सर्व पितृ अमावस्या आणि आपल्याला पिंपळाच्या झाडालाही एक वस्तू अर्पण करायची आहे। तुम्हाला माहिती आहे का, आपले जे पितृ असतात ना, तर ते पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा त्यांचा वास असतो। म्हणजेच काय, अमावस्येला आपण जर पिंपळाच्या झाडाला एखादी वस्तू अर्पण केली तर ती आपल्या पितरांना समर्पित होत असते। त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं ना तर प्रयत्न करा की मी आज ज्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करा। आता आपण बघूया पिंपळाच्या झाडाला आपल्याला काय अर्पण करायचं आहे आणि कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर बघा, भगवान विष्णूंचा वास कशात असतो पिंपळाच्या झाडामध्ये, 33 कोटी देवी देवतांचा वास कशात असतो पिंपळाच्या झाडामध्ये, पिंपळाच्या झाडामध्ये आपले जे पूर्वज असतात, आपले जे पितृ असतात, तर त्यांचा वाससुद्धा असतो। आपण जर एक पिंपळाचं पान प्रत्येक शनिवारी आपल्यासोबत ठेवलं तर आपल्या भोवती अवतीभोवती कधी स्पर्शांच्या अडचणी ह्या येत नाही। तुम्ही हा उपायसुद्धा नक्की ट्राय करून बघू शकता की प्रत्येक शनिवारी 7 शनिवार तुम्ही एक पिंपळाचं झाड तुमच्या पर्समध्ये तुमच्या पॉकेटमध्ये तुम्ही ठेवू शकतात आणि मग तुम्ही चमत्कार बघा की पैशाचं तुम्हाला कोणत्याच प्रकारच्या अडचणी ह्या येणार नाहीत। हा जो उपाय आहे तो तुम्ही पुढच्या शनिवारपासून करू शकता, कारण अमावस्या ज्या शनिवारी असते तर त्या अमावस्येला आपण पिंपळाच्या झाडाला स्पर्श करत नसतो, कारण त्यावरती आपले पितृ वगैरे सर्वच प्रकारचे भूत पिशाच येऊन बसलेले असतात। त्यामुळे आत्ता आहे ना मी तुम्हाला जी काही वस्तू अर्पण करायला सांगणार आहे तर ती आपल्याला फक्त पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता आपल्याला अर्पण करायची आहे। तर चला जाणून घेऊया आपल्याला पिंपळाच्या झाडाला काय अर्पण करायचं आहे। पण त्या अगोदर बघा, आता उद्या आहे ना अमावस्या आहे, आता कोणतीही अमावस्या असू द्या असं नाही की आता सर्वच पितृ अमावस्या आहे म्हणून, पण तुम्हाला गाईला सुद्धा काही वस्तू खाऊ घालायच्या असतात, त्यावरचाही पूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे, तो बघून घ्या। त्याचबरोबर मुलांसाठी आपल्याला आपल्या मुलांच्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात, तर या संबंधितचे सर्व व्हिडिओ मी आज चॅनलवरती टाकलेले आहेत। तुम्ही नक्की जाऊन चेक करा, तुम्हाला कोणत्याच प्रकारच्या अडचणी ज्या असतील तर त्यानुसार तुम्ही ते उपाय किंवा जे काही तुमच्या सेवा असतील तर त्या तुम्ही करू शकता। उद्याचा जो दिवस असतो तो डायरेक्टली आता आपल्याला 1 वर्षानंतरच आता येणार आहे आणि हे सेवा आणि हे उपाय आपण डायरेक्टली आता 1 वर्षानंतरच करणार आहेत। त्यामुळे जास्त सेवा करा, जास्त उपाय करा। बघा आता आपल्याला पिंपळाच्या झाडाला काय अर्पण करायचं आहे, तर आपल्याला 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे। 1 तांब्याभर पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, थोडीशी साखर टाकायची आहे आणि आपल्याला गव्हाचं पीठ असतं बघा, तर ते थोडंसं भाजायचं असे आहे, एकदम नॉर्मल भाजायचं आहे। भाजल्यानंतर काय करायचं आहे, ते थोडंसं थंड झालं की त्या गव्हाच्या पीठामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे। आता हे एक मिश्रण झालं पाण्याचं आणि हे गव्हाच्या पीठाचं एक मिश्रण झालं। आता आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, शक्य असेल तर, नसेल शक्य तर कोणताही तेलाचा लावला तरीही चालेल। आता तिथे आपल्याला जो दिवा आपण लावणार आहे तो दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे प्रथम आपण पाणी तयार केलेलं आहे ना, तर ते पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता अर्पण करायचं आहे। कशाचं पाणी, तिळाचं आणि साखरचं जे पाणी आपण तयार केलेलं आहे, तर ते पाणी प्रथम आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला हे पाणी आपला चेहरा दक्षिण दिशेला असायला पाहिजे। सर्व जे काही उपाय आपण करत आहोत त्यावेळेस लक्षात ठेवा, आपला जो चेहरा आहे तर तो दक्षिण दिशेलाच असायला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला उभं राहायचं आहे। त्यानंतर हे पाणी आपल्याला ओम पितृदेवाय नमः म्हणत म्हणत आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण हे पाणी अर्पण केलं, पाणी अर्पण केल्यानंतर आपण जे गव्हाचं पीठ तयार करून आणलेलं आहे बघा घरून, तर ते गव्हाचं पीठ आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाखाली जिथे कुठे पिंपळाचे जे मुळं असतात आजूबाजूला थोडीफार जागा असते तर तिथे आपल्याला ते गव्हाचं पीठ ठेवायचं आहे, जेणेकरून तिथे किड्या मुंगे मासे सर्व येतील आणि आपले जे काही दोष आहेत तर ते सर्व नष्ट होतील आणि जे काही किड्या मुंगे आहेत तर ते
ज्यावेळेस ते गव्हाचं पीठ खातात ना, तर त्यावेळेस आपले दोषसुद्धा त्याबरोबर नष्ट होऊन जातात. त्यामुळे लक्षात ठेवा, ही जी काही पंजिरी आपण तयार केलेली आहे, ही पंजिरी आवर्जून आपल्याला घेऊन जायची आहे. आणि हे जे पाणी आपण तयार केलेलं आहे, हे पाणीसुद्धा आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय आवर्जून तुम्ही करून बघितला तर तुम्हाला कोणत्याच प्रकारच्या अडचणी, कोणत्याच प्रकारचे दुःख तुमच्या अवतीभोवती येणार नाही. सर्व त्रासातून मुक्तता होईल आणि नशीबसुद्धा चमकेल. जे काही पैशांचे मार्ग बंद झालेले आहेत, पैशांच्या अडचणी सर्वांकडे असतात, माझ्यापासून तुमच्यापर्यंत पैशांच्या अडचणी असतात, पण आपल्या कष्टाला ज्यावेळेस नशिबाची साथ मिळते ना, आपण हे उपाय का करतो? आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी ह्यामुळे आपण, ह्यासाठी आपण हे उपाय करत असतो. आपल्याकडे लाखो रुपये यावे अशी आपल्याला अजिबात अपेक्षा नाही, आपल्याकडे करोडोने रुपये यावे अशी आपल्याला अजिबात अपेक्षा नाही आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हे उपाय आपण श्रद्धेने करत असतो. कशासाठी? घरात पैसा येतो तो स्थिर राहण्यासाठी, आणि घरातून जो पैसा बाहेर जातो तर तो ना कुठेही वेगवेगळ्या मार्गाने बाहेर जाऊ नये, लक्ष्मी आपली घरातली स्थिर राहावी आणि आपलं घर सुखी आणि समाधानी राहावं, यासाठी आपण हे उपाय करत असतो. तर अशा पद्धतीने हा उपाय आवर्जून करून बघा, नक्की अनुभव येईल की जे काही दोष आहे, जे काही संकट आहे, तर ते दूर होण्यासाठी मदत झालेली आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.